पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून एक माहिती देण्याचा हा प्रयत्न खरं तर एकतर मधल्या काळात किंवा दूध संघ अडचणीत आला किंवा त्याच्यावर दुसऱ्याची जबाबदारी झाली या संदर्भात काही मध्यमतंत्रे होती तर त्या बाबतीत माझं स्पष्ट म्हणणं त्यात असं आहे की आम्ही डिसेंबर 2022 पासून इथं कार्यरत झालो परंतु एप्रिल 22 ते डिसेंबर 22 या कार्यकाळामध्ये 9,60,00,000 रुपयाचा तोटा झाला होता. डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च यामध्ये जवळजवळ 2,65,00,000 रुपये आम्ही नफा केला म्हणजे 9,60,00,000 रुपया मागच्या कार्यकाळांच्या खडसे साहेबांच्या कार्यकाळातला हा तोटा आम्ही कमी करून तो 6,72,00,000 आणला याची माझ्याकडे पूर्ण आकडेवारी आहे. मे मध्ये 2,42,00,000 रुपये नुकसान, जून मध्ये 1,94,00,000 नुकसान, जुलै मध्ये 1,36,00,000 रुपये नुकसान, ऑगस्ट मध्ये मी त्या काळात प्रशासक झालो होतो माझ्यासोबत अजून दुसरे प्रशासक मंडळ होतं, ऑगस्ट मध्ये 22,00,000 रुपयावर आपण कमीत कमी नुकसान झालं, नंतर सप्टेंबर मध्ये 1,17,00,000 रुपये नुकसान, ऑक्टोबर मध्ये 3,11,00,000 आणि नोव्हेंबरच्या 15 तारखेपर्यंत 20,00,000 रुपये. तिथून मग डिसेंबर पासून आम्ही आल्यापासून त्या दिवसापासून आजपर्यंत एकही महिन्यामध्ये नुकसान संघाला आलं नाही. परंतु 2022-23 ला त्यांनी जे शेतकऱ्यांना 30 पैसे देण्याचं वचन दिलं होतं त्याचं प्रोव्हिजन आम्हाला करावं लागलं. कमिटमेंट त्यांनी केलं, कमिटमेंट फॉलो आम्ही केलं, त्यामध्ये देखील पैसे आम्हीच दिलेत आणि जो तो काही तोटा आलाय म्हणजे खडसे साहेबांना कागद कळतात त्यांनी कागद बघावी हा काही नुसता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप करणं हा त्यामागचा उद्देश नाही. त्यांना बॅलन्स शीट जर वाचता येत नसेल तर त्यांनी पुन्हा एकदा समजून घ्यावी, गरज पडली तर मीही त्यांना माझी मार्गदर्शनाची गरज पडायला नको पण पडली तर त्यांना बॅलन्स शीट काय असते त्यांनी समजावी. परंतु आत्ता जी दूध संघाची जर परिस्थिती पाहिली तर तेव्हापासून तर ते 4 महिने आणि आत्ताचे म्हणजे एप्रिलमध्ये आत्ताच्या 2023 एप्रिलमध्ये 73,00,000 रुपये नफा, मे मध्ये 87,00,000 नफा, जून मध्ये 53,00,000, जुलैमध्ये 20,00,000 आणि ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये आता भावाची खूप मोठी बदल असताना देखील 15,00,000, 11,00,000 आणि आत्ता ऑक्टोबरमध्ये 1,62,00,000 असा 4,24,00,000 रुपयाचा संघ आज नफ्यात आहे. त्यांनी पाडलेले खड्डे भरण्यात खूप जास्त वेळ आणि ताकद आमची गेली, काही कारण न सांगता ते आम्ही भरणार. संघाला सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सन्माननीय गिरीश महाजन साहेब, पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, अनिल महिदास पाटील साहेब आणि आमचे सर्व संचालक मंडळ चिमन आव्हानपासून तर सगळे आम्ही एकत्र संजय पवार साहेब असतील, दिलीप भोवाग असतील, आमचे सगळे संचालक रोहित दादांपासून तर आमचे सगळे संचालक मंडळाची जबाबदारी आहे की हा संघ सुस्थितीत ठेवला गेला पाहिजे. राहिला विषय दूध संघातील भावाचा तर आज राज्यामध्ये दुधाच्या संदर्भात खूप एक मोठा बदल ज्याला आपण म्हणतो की झालेला आहे. दुधाच्या संदर्भात नैसर्गिक वातावरणामुळे आणि अनेक ज्याला म्हणतो की हेवी फ्लश दुधाच्या हा झालेला आहे. दूध भुकटीच्या संदर्भात देखील रेट बऱ्याच ठिकाणी तुटल्यामुळे आज राज्यातल्या ओव्हरऑल दूध संघांची परिस्थिती मी तुम्हाला सांगतोय. आज जळगाव दूध संघ 3,5,8,5 ला 30.60 रुपये देत आहे. अमर डेअरी बोदवळ मुक्तानगर बुलढाणा येथे 29 रुपये देते आहे. अमर डेअरी पाचोरा चाळीसगाव भडगावला 30.10 रुपये देते आहे. हेरडी डेअरी 28 रुपये देते आहे. भरूच 29.05 रुपये, सुमूल 29.40 रुपये, सोनाई 27 रुपये. जिल्ह्याबाहेरील जे सहकारी दूध संघ आहेत महानंद संभाजीनगरला 28 रुपये, कात्रज दूध संघ 28 रुपये, संगमनेर 28 रुपये, महानंद मुंबई 30 रुपये. म्हणजे अशी ही परिस्थिती आहे. राज्यातले सगळ्याच पक्षांचे विरोधातले जे काल येऊन इथे बोलले त्यांच्याही दूध संघाची परिस्थिती त्यांनी पाहावी. आरोप करणं वेगळं आहे. ज्या पद्धतीने इंटरनॅशनल मार्केटचा परिणाम हा सोन्याच्या भावावर होतो तसा दुधाचा परिणाम ओव्हरऑल राज्यातल्या सगळ्याच परिस्थितीमुळे झालेला आहे. त्याच्यामुळे काही जळगाव दूध संघच कमी देतोय असं नाही, परंतु हा भाव खूप कमी आहे ही आमची धारणा आहे. येणाऱ्या काळात जास्तीत जास्त भाव देण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. दूध
दुधाची मागणी वाढली आहे तर दुधाचे भाव कमी करणे तुम्ही ते बोलले की नैसर्गिक कारण मेन कारण काय दुधाचं मार्केट मध्ये ज्याला म्हणतो की दूध हे खूप मोठ्या प्रमाणात आलं आहे आणि मागणी कमी झाली आहे हा त्याचा परिणाम झालेला आहे कारण समोर आले मागणी कमी व्हायची किंवा एकंदरीत असं असतं की ज्यावेळेस ही दुष्काळ असतं त्यावेळेस सेकंडरी पर्याय म्हणून किंवा उत्पन्नाचं साधन म्हणून बरेचसे लोक गाई म्हशी पाळतात आणि शेतीतून उत्पन्न आलं नाही तर दुधातून त्यांना आलं पाहिजे त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात दुधाचं प्रमाण वाढल्यामुळे ते भाव म्हणजे लोकांची आवश्यकता म्हणजे डिमांड आणि सप्लाय हे एक मोठा बदल त्यामुळे झालेला आहे आणि हा ग्लोबली आहे मार्केट बाहेर पावडर जायची एक्सपोर्ट व्हायची ती आता कमी झाल्यामुळे दुधाची पावडरचा देखील भाव उतरला दादा दुसरा एक परिस्थिती सध्या दुष्काळी परिस्थिती चारा महागलाय भेट महागले दुधाचे भाव कमी तुम्ही एक रुपया वाढून देण्याचं सांगितलेले पण तरी सुद्धा परवडणार नाही त्या अनुदाना संदर्भात ते मागणी नाही या संदर्भात खर तर शेतकऱ्यांना हा भाव परवडणार नाही 30 रुपये 60 पैसे जरी आपण देत असलो तर दोघ तिघ मंत्र्यांशी माझी चर्चा या विषयावर एकदा झाली या संदर्भात आम्हीच 1 रुपया ते 2 रुपये अनुदान दिलं पाहिजे भाव फरक हा निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो 50 पैशापेक्षा कमी नसेल 1 रुपयापर्यंत भाव फरक द्यावा ही आमची पूर्ण संचालक मंडळाची धारणा आहे आणि ती ह्या आर्थिक वर्षात आता आर्थिक वर्ष तुमचे 3-4 महिने राहिले आहेत 100% तेवढा नफा आम्ही कमवू अनुदान कोण मागतंय कोणाला शेतकऱ्यांना डायरेक्ट अनुदान द्यायचं तुम्ही मागणी करणार नक्की मी शेतकऱ्यांसाठी आम्ही मागणी करणार आहोत जयंत पाटलांनी आता जो मोर्चा झाला ठेवलेला त्यात म्हटलं होतं की सरकारमधले जे मंत्री होते 24 रुपये भाव होता तेव्हाच ठरलेला होता किंवा सगळ्यांना मान्य मागणी पण होती आणि आता 30 रुपये मिळतोय हे जे 4 रुपये यांच्या सातबाऱ्यावर हा बोजा टाकावा या मंत्र्यांच्या शेतकऱ्यांच्या जयंत पाटलांचं कसं आहे आपलं ठेवायचं झाकून लोकांचं पाहायचं वाकून त्यांच्या दूध संघामध्ये ते शेतकऱ्यांना वेगळा भाव देत आहे बाहेरच्या दुधाला वेगळा भाव देत आहे ते स्वतः बाहेरच्या दुधाला 30 रुपये भाव देत आहे जरा त्यांनी पण ते सरसकट भाव देत नाही ते राजकीय हिशोबाने फक्त राजकारणासाठी त्यांच्या ठराविक शेतकरी गटाला भाव देत आहे बाकीच्या ते पण कुठे भाव देत आहे जळगाव जिल्ह्यात पहिले किती आता किती मागणी म्हणतात दुधात आवक वाढलेली नाही जळगाव जिल्ह्याची नाही आपण आता औरंगाबादचा दूध विकतो मुंबईला विकतो ग्लोबली हे काही नुसतं दुधाचं मार्केट दूध किती वाढलेलं किती नाही आता पण ह्या महिन्याला मागच्या वर्षी जे दूध होत त्याच्यामध्ये ह्या महिन्याला 10% वाढ झाली 25,000 लिटर दूध ह्या महिन्यात वाढलं पुढच्या महिन्यात अजून 25,000 लिटर दूध वाढतंय म्हणजे 50,000 लिटर दूध वाढलंय भेसळीचं दूध येत आहे म्हणून पण असं होते एक चर्चा आहे नक्की काय काही प्रमाणात भेसळच्या संदर्भात मागे बऱ्याच ठिकाणी रेड झाल्या सर्व्हिलन्स झाले व्हिजिलन्स टीमने पण त्यात रेड केल्या काही ठिकाणी भेसळीचं दूध येत असल्याच्या तक्रारी आहेत आपल्याही काही ठिकाणी तक्रारी होत्या तर आम्ही त्या अन्न प्रशासन विभागाला कळवल्या जेव्हा तुम्ही दूध संघाचे सूत्र हाती घेतले तेव्हापासून तर आतापर्यंत मेनली तुमचा फोकस कोणत्या गोष्टींवर आहे आणि कुठल्या गोष्टींमध्ये आपण लक्ष देण्याची गरज आहे एकतर दूध संघातले आम्ही काटकसर केली याच्यामध्ये दूध उत्पादक संस्थांच्या व्यवस्थापन शुल्कात आम्ही जवळजवळ सुमारे 20% वाढ केली 1,64,00,000 मागील 9 वर्षापासून प्रलंबित असलेला सदरची प्राथमिक दूध उत्पादक संस्थांची मागणी ही 9 वर्षापासून बाकी होती ती आपण पहिल्यांदा ती वाढवली बीएमसी शुल्कामध्ये आपण वाढ केली 1 एप्रिल 2023 पासून 42% जे 7 वर्षापासून 1 रुपये वाढला नव्हता 42% वाढले जे कर्मचारी काम करतायत त्यांचे मानधन वाढवलेत काहींचे पगार वाढवलेत आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आता हा एवढं करून देखील नफा जो उरलाय हा शेवटी शेतकऱ्यांना जाणार दूध फरक दूध भावाचा फरक म्हणून बोलत असतो हा बघा त्याचा पुरावा वैधानिक लेखा परीक्षण अहवाल जळगाव जिल्हा दूध संघाचा हा लेखा परीक्षण अहवाल आला आहे आणि यामध्ये स्पष्ट जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ वैधानिक लेखा परीक्षणाचा अहवाल 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 अत्यंत गंभीर आक्षेप दूध पावडर व लोणी यामध्ये जाणीवपूर्वक गैरहेतूने एकमेकांशी संगनमत करून करण्यात आलेल्या गैरव्यवहाराबाबत स्पष्ट उल्लेख झालेला आहे
याचं टेस्ट ऑडिट पासून तर सगळ्या प्रक्रिया आम्ही राबवत आहोत. मी तुम्हाला सांगितलं आहे यातले जे जे लोक जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईल. तत्कालीन एमडी यांचा सुप्रीम कोर्टाने देखील जामीन नाकारला आहे. मधल्या काळात काल परवा खळसे साहेबांचा जो आक्रोश मोर्चा होता तो त्यांच्यावर जो खऱ्या अर्थाने ते त्यांचे पाय जे आता अडकले आहेत जळगाव दूध संघात असतील किंवा ते गौण खणीस प्रकरणात असतील तो आक्रोश मोर्चा हा परिवाराला वाचवण्यासाठीच त्यांचा आक्रोश मोर्चा होता. तो काही त्यांनी शेतकऱ्यांसाठी काढला नव्हता. त्यांनी केलेले अपहार, त्यांनी केलेले भ्रष्टाचार, त्यांनी केलेले गैरवर्तन, त्यांनी केलेल्या चुका त्या कुठेतरी सरकारने दुर्लक्ष करावं म्हणून सरकारच्या विरुद्ध त्यांनी आक्रोश मोर्चा काढला. त्यामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश कमी आणि खडसे साहेबांचा माजी मंत्र्यांचा आक्रोश जास्त होता. लेखा परीक्षण लेखा परीक्षण अहवालामध्ये तुम्हाला मी जे वाचून आता दाखवलं ना की 1,67,00,000 ठपका अपहाराचा जळगाव जिल्हा दूध संघाचे 2022 ते 2023 लेखा परीक्षणाच्या अनुषंगाने संघाची विक्री व्यवस्थापन पक्का माल भांडारपाल यांच्या सगळ्या एकंदरीत याच्यातून बरोबर आहे 31,320 किलोची घट दर्शवली आहे. म्हणजे आता जर पाहिलं तर घट कशी दर्शवली गेली मशीनद्वारे प्लास्टिक पिशवीमध्ये सीलबंद केलेले व तदनंतर पुन्हा कागदी कुट्याच्या चौकणी वेस्टर्न मध्ये बंदिस्त केले लोणी प्लास्टिक मध्ये पिशवीबंद सीलबंद केलेलं गुड व गोणीमध्ये ओते सदृश कुट्या ठेवलेले पावडर स्कीम घट येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यांनी तसे त्या नोंदी घेतलेल्या आहेत. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 मी पहिलीच तक्रार दिली होती की यामध्ये संघाच्या पक्का माल भांडारगृहात आणला आवक जावक नोंदी देयके उपलब्ध वाहतूक देयके विपणन विभागातील उपलब्ध असलेले स्टॉक नोंदवी संघाच्या सुरक्षा विभागातील आवक जावक नोंदवी यांची तपासणी केली असता सदर घट ही 1 एप्रिल 2022 तर 31 ऑक्टोबर म्हणजे त्यांच्याच कार्यकाळात 2022 या कालावधीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संघाने सदर कामकाज सांभाळणाऱ्या नियमित कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त संघाचे त्रयस्थ कर्मचारी व यातली संबंधित सगळे जबाबदार लोक यांच्यावर शीतगृहातील लोणी शिल्लक साठा यांचा सगळ्या एकंदरीत तपावत याचाच अर्थ 2022 31 ऑक्टोबर पर्यंत लोणी दूध पावडरच्या प्रत्यक्ष शिल्लक मालामध्ये असमर्थनीय अशा गंभीर स्वरूपाची घट झालेली आहे. बरोबर यामध्ये संबंधित लोकांची काटेकोर हिशोब ठेवण्याची जबाबदारी चेअरमनची एमडीची असताना देखील ती केलेली नाही. संघातील व्यवस्थापक यांच्याकडे डेअरी विभागाकडून केलेल्या लोणी दूध पावडर नोंदवही या सगळ्यांच्या संदर्भात देयके उपलब्ध असलेल्या अनुषंगी कागदपत्र तपासणी केली असता कट रचून करण्यात आलेला गैरकारभार विघडकीस येऊ नये या उद्देशाने जाणीवपूर्वक खोट्या नोंदी घेतल्या आहेत आणि सदर संदर्भात सदर गैरव्यवहार फसवणुकीच्या अनुषंगाने 1,67,57,244 एवढ्या रकमेची फसवणूक झालेली बाब निश्चित असून सदर फसवणूक कशी झाली आहे या संदर्भात कुणी केली आहे संपूर्ण अभिलेख उपलब्ध होत नसल्यामुळे करता येत करण्यासाठी सदर पावडरमध्ये घट मोजता येत किती नुकसान झालं हे निश्चित करण्यासाठी या संदर्भात मी या अनुषंगाने 11 ऑक्टोबर 2022 तक्रार दिली होती. मनोज जिमय यांनी जबाब नोंदवला आहे. शासनातर्फे संदीप परदेशी यांनी एक फिर्याद दिली आहे. त्या एकंदरीत सगळ्या प्रकरणामध्ये ऑडिटरचं स्पष्ट म्हणत आहे की वैधानिक लेखा परीक्षक या नात्याने जळगाव जिल्हा दूध संघ उत्पादक संघ मर्यादित जळगाव वरील तपशीलाप्रमाणे 1,67,57,244 एवढ्या रकमेची फसवणूक झाल्याचे निश्चित झाले असल्यामुळे सहकार विभागाच्या वतीने यापूर्वीच पोलीस विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यात संघाच्या झालेल्या नुकसानीची रक्कम स्वतंत्र तक्रार अथवा दाखल करण्याची अतिरिक्त तक्रार करण्याची आवश्यक आहे.